लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या एसटी बस अपघाताचं धक्कादायक कारण मात्र आता समोर आलं आहे। ते म्हणजे औरंगाबाद येथून गाडी लातूरच्या दिशेने आली होती। चालक म्हणून जखमी सुभाष गायकवाड बिल्ला क्रमांक 25049 आणि वाहक म्हणून चंद्रकांत पाटील जे दुर्दैवाने या अपघातामध्ये मयत झाले। तर अपघातातून बचावलेले चालक सुभाष गायकवाड यांनी दिलेली प्रतिक्रिया मात्र धक्कादायक होती। कारण की एसटीचा चालक 30 दिवसापेक्षा जास्त दिवस कामावर नसेल तर जेव्हा तो कामावर परत येईल तेव्हा त्याचं मेडिकल चाचणी त्यांना करावी लागते। कारण की मेडिकलचे प्रमाणपत्र असल्याशिवाय त्यांना कामावर हजर करून घेतले जात नाही। मात्र या अपघातग्रस्त गाडीचे चालक गेले 2.5 महिन्यापासून कामावर नव्हते, मग त्यांचे मेडिकल चाचणी का केली गेली नाही असा सवाल मात्र उपस्थित होता। कारण की चालक सुभाष गायकवाड यांनी मेडिकल प्रमाणपत्र शिवाय गाडी कशी चालवायची परवानगी दिली? सुभाष गायकवाड यांना लांब पल्ल्याची एसटी चालवण्याचा अनुभव नसताना का लातूरला पाठवलं? तसंच सुभाष गायकवाड शहरामध्ये डेपो ते एसटी बस स्थानकामध्ये सामान घेऊन जाणाऱ्या एसटी ट्रकचे चालक होते, मग त्यांना एसटी चालवण्यास कोणी दिली असा सवाल मात्र कामगारांनी उपस्थित केला आहे।